मुळामध्ये रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे ही लढाई होणार नाही. रोहिणीत आहे खडसे किंवा मी तर माझ्या प्रकृतीच्या कारणासाठी फार पूर्वीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच निवडणुका लढवू अशा स्वरूपाचं एक धोरण घेतलं. मला डॉक्टरांनी अजून या संदर्भातली परवानगी दिलेली नाही, त्यामुळे मी रावेर मतदारसंघामध्ये उमेदवारी करू इच्छित आहे. रोहिणीताई या ठिकाणी उमेदवार म्हणून त्यांनी कधीही विचार केला नव्हता. त्यांनी निव्वळ विधानसभा लढवायची या हेतूनेच गेले 4-5 वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे रोहिणीताई सुद्धा रावेर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार नाही. रावेरची जागा ही राष्ट्रवादीला आहे आणि राष्ट्रवादीकडून 7-8 उमेदवार इच्छुक आहेत. त्या उमेदवारांचा आज माननीय शरद पवार साहेबांसोबत बैठकी झाली, प्रत्येकाला त्या संदर्भातली माहिती घेण्यात आली आणि या 7-8 उमेदवारांपैकी काही उमेदवारांची छाननी करण्यात आली. त्या छाननीपैकी आता काही जे उमेदवार आहे त्यामधून प्रत्यक्ष उमेदवाराची निवड बहुतांश उद्या होईल असं मला वाटतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.